तो एका बाजूने सिद्धिविनायक क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूने एमएससी आत्माराम क्रिकेट संघ। आपण पाहतोय टॉस बिन होतो एमएससी आत्माराम क्रिकेट संघ आणि क्षेत्ररक्षण निवडतोय। सिद्धिविनायक क्रिकेट संघाकडून सलामीची जोडी मद्रास स्ट्राइकिंग एंडवरती स्वप्नील आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्राइकिंग एंडवरती राम योगेश हा मात्र फलंदाज पाहायला मिळतोय। इनिंगची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती एमएससी आत्माराम क्रिकेट संघाकडून अगदी पॉवर प्लेयर षटका दरम्यान अक्षय हा गोलंदाज सज्ज होते राईट अप ओवर द विकेट। पहिला चेंडू स्लॉग करण्याचा प्रयत्न पंचांकडे लाउड अपील पायचीची परंतु जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला खराब क्षेत्ररक्षण थोडीशी चूक पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाची आणि त्याचमुळे त्याचा कच्चा दुवा हिरावत असताना ज्या ठिकाणी एकेरी धाव निघाले त्याच ठिकाणी दुहेरी धावांना मात्र निघताना पाहायला मिळत आहेत। दोन्ही फलंदाजाकडून चातुर्य मैदानात पाहायला मिळालं आणि याचमुळे दुहेरी धावा निघत असताना पहिल्या चेंडूवरती दोन धावा मात्र धावपलकावरती पाहायला मिळत आहेत। ते अगदी चातुर्याने दोन धावा स्वप्नीलच्या बॅट मधून यावेळी पुन्हा एकदा खोलवर डप्प्याचा चेंडू ऑन साइडला फटका शॉट मिड विकेटला पुन्हा एकदा चूक पाहायला मिळाली। वाऱ्यावर मैदानात थोडीशी ढिलाई पाहायला मिळते क्षेत्ररक्षणात एमएससी आत्माराम क्रिकेट संघाकडून त्याचमुळे मात्र प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अगदी सहजरित्या धाव मात्र निघताना पाहायला मिळते। सिंगल नंतर सांघिक धावसंख्या तीन धाव या धावपलकावरती। सहा षटकाचा हा सामना दुपारचं सत्र अगदी कड्याकचोड मैदानामध्ये गरमी देखील भासते दोन्ही संघातील खेळाडूंना परंतु एक चुरशीचा सामना एक रोमार्षक सामना मैदानात या दुपारच्या सत्रा दरम्यान रंगताना पाहायला मिळतोय। स्ट्राइक एंडला लेफ्ट हँडर बॅटर प्रथमच राम योगेश हा मात्र पाहायला मिळतो पहिला चेंडू फेस करेल या षटका दरम्यान। पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु हा फटका जर पाहिला तर थोडासा फसतारा पाहायला मिळतोय। बॅटची लेमन कट चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय आणि पहिला धक्का बसतोय सिद्धिविनायक क्रिकेट संघाला। तीन या धावसंख्येवरती राम योगेश हा बॅटर गोल्डन डकचा शिकार बनतोय। शून्य या धावसंख्येवरती कॅच आउट होऊन माघारी परततोय। प्रयत्न ज्या फटक्याला नेहमीच दुधारी तलवार देखील म्हटली गेली ज्या फटक्याला नेहमीच लगा तो आबाद नाही तो बर्बाद देखील म्हटलं गेलं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर फलंदाज राम योगेश हा मात्र झेलबादच्या स्वरूपात बाद होतोय। पहिला धक्का सिद्धिविनायक क्रिकेट संघाला एक मोठा धक्का कारण मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा माडकरे परंतु या सामन्या दरम्यान झिरो या धावसंख्येवरती माघारी परततोय। नवीन फलंदाज पहिला चेंडू स्टीयरचा फटका बॅकवर्ड पॉइंटला चांगल्या क्षेत्ररक्षण परतीजीपैकी अगदी वेगात गतीने विकेट कीपरकडे परंतु तो त्या अगोदर मात्र एक धाव पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून। चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट या खेळपट्टी दरम्यान या दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून आणि या सिंगल नंतर सांघिक धावसंख्या चार धाव या धावपलकावर। यावेळी सुंदर चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू राईट हँडर बॅटरसाठी चेंडू पडल्यानंतर वळण घेणाऱ्या उजव्या बाहेर मात्र वळसा घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन मात्र विसावतोय। निर्धाव चेंडूची समाप्ती आणि सांघिक धावसंख्या एक गडी बाद चार धावा धावपलकावर। स्वप्नील स्ट्राइक एडवर यावेळी ओव्हर पेच चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची पुन्हा एकदा इंदुक शिकट आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावत असताना सलामीचा दुसरा फलंदाज सिद्धिविनायक क्रिकेट संघाचा माघारी परततोय। दुसरा धक्का चार या धावसंख्येवरती आणि फलंदाज स्वप्नील जर पाहिला तर दोन या धावसंख्येवरती माघारी परतताना पाहायला मिळतोय। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना चार धाव्या धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यात चांगली सुरुवात एमएससी आत्माराम क्रिकेट संघाकडून कारण टॉस बिन झाल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि तोच निर्णय काहीसा योग्य साबित ठरवत असताना चांगली गोलंदाजी पहिल्या षटका दरम्यान गोलंदाज अक्षयकडून पाहायला मिळाले। फक्त चार धावा खर्च केल्या महत्वपूर्ण पॉवर प्लेच्या षटका दरम्यान आणि त्यामध्ये महत्वपूर्ण दोन धावा दोन फलंदाज देखील माघारी परत विकेट मात्र प्राप्त केले। दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गवरती अनिश हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय।
आपला पहिला स्पेल घेऊन संघातर्फे स्ट्राइकी एंडला उमेश त्याच्या साथीला। सावळा हा बॅटर नॉन स्ट्राइकी एंडवरती नवीन जोडी मैदानात सिद्धिविनायक क्रिकेट संघाकडून। सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर अगदी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानात पाहायला मिळतो आणि दुसऱ्या षटका दरम्यान पहिला चेंडू घेऊन या षटकातील गोलंदाज आणि सज्ज होते कॉमेंट्री बॉक्स एंडकडून राईट ओव्हर द विकेट। यावेळी शॉर्ट चेंडू शफल क्रॉस फटका डीप फाईल लेगच्या दिशेने चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप सीमारे शपलीकडे निघणारा हा क्रॅकिंग चौकार फलंदाज उमेशच्या बॅटमधून। अडीचच्या पहिल्या पडत असताना डीप फाईल लेगच्या दिशेने क्रॅकिंग चौकार अगदी अनोख्या शैलीने हा फटका फलंदाज उमेशच्या बॅटमधून आणि या चार धावाने सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित झाली धावपलकावरती 8 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू सबोच्या दिशेने फटका अगदी डीप लॉंग ऑनला अलॉंग द कार्पेटचा फटका जमिनीलगतचा फटका सिंगल धावासाठी निघणारा आणि या सिंगल नंतर सांघिक धावसंख्या 9 धावा या धावपलकावर। चांगल्या क्रिकेट मैदानात एका बाजूने खराब चेंडूवरती आक्रमण तर दुसऱ्या बाजूने चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना सांघिक धावसंख्या ही मात्र पुढे सरकवली जाते। यावेळी सावळो फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये परंतु शॉर्ट थडव्यांचा क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली या चेंडूवरती आणि एक सेफ हँड झेल पकडत असताना सावळो हा बॅटर देखील 0 धावसंख्येवरती माघारी परत गोल्डन डकचा शिकार बनतोय। तिसरा धक्का सिद्धिविनायक क्रिकेट संघाला 10-9 या धावसंख्येवरती थोडीशी नाजूक आणि केवलवाणी अवस्था मैदानात पाहायला मिळते सिद्धिविनायक क्रिकेट संघाची। टॉस हा संघ जरूर हरलाय फलंदाजी मिळाली परंतु जी सुरुवात मिळणं खूप अपेक्षित होती जी चांगली आश्वासक सुरुवात मिळणं खूप अपेक्षित होती त्या सुरुवातीपासून कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न हा मात्र यशस्वी होताना पाहायला मिळतोय MSC आत्माराम क्रिकेट संघाचा। चांगली गोलंदाजी अनिश याची देखील सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार निघाला परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली फलंदाज सावळो याची। सावळ्याला मात्र बाद करत असताना एक विकेट आपल्या खाती मात्र नोंदवताना पाहायला मिळतोय। आतापर्यंत चांगली गोलंदाजी एक सफलता देखील प्राप्त केली या षटका दरम्यान अनिश या गोलंदाजाने। स्ट्राइकी एंडला सिंगल निघत असताना स्ट्राइक रोटेट झाली आणि यावेळी मात्र स्ट्राइकी एंडला उमेश हा बॅटर सज्ज होईल। यावेळी शॉर्ट चेंडू हलक्या स्टेअरचा फटका गलीच्या दिशेने उमेशच्या बॅटमधून एक धाव तर सहज मिळेल कारण शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील करेल तोपर्यंत सिंगल या चेंडूवरती आणि या सिंगल नंतर सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 13 धावा या धावपलकावरती। तिसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गावरती प्रवीण हा गोलंदाज पाहायला मिळतो आपला पहिला स्पेल घेऊन आणि पंचाचा इशारा देखील बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा अगदी या षटका दरम्यान आक्रमण मैदानात असेल दोन्ही फलंदाजाकडून कारण बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा आणि कुठेतरी हात खोलण्याचा प्रयत्न असेल असा षटका दरम्यान महत्वपूर्ण षटक प्रवीण गोलंदाजी मार्गावर। पहिला चेंडू ऑन साइडला अगदी मनगटी फटका बॉटम हँडचा चांगला वापर शॉट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये मात्र चांगलं क्षेत्र जर पाहिलं तर थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि त्याचमुळे परतीची फेकी जोपर्यंत झाली तोपर्यंत दुहेरी धाव या चेंडूवरती अगदी पहिली धाव जर पाहिली तर वेगात गती आणि त्याचमुळे दुहेरी धाव घेण्यास मात्र सहजरित्या दुहेरी धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळाले दोन धावेने सांघिक धावसंख्या ही मात्र 15 धाव या धावपलकावर।
स्ट्राइकी एडला पुन्हा एकदा उमेश मात्र सज्ज होतोय. ऑफ ब्रेक चेंडू गलीच्या दिशेने लेट कटचा फटका. एक धाव तर पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न. थोडीशी पुन्हा एकदा ढिलाई क्षेत्ररक्षणात, वारंवार चुका या मात्र क्षेत्ररक्षणात पाहायला मिळत आहेत. MSC आत्माराम क्रिकेट संघाकडून आणि त्याचा कच्चा दुवा हिरावत असताना दुहेरी धाव मात्र निघताना पाहायला मिळत आहे. दोन धावांनी सांघिक धावसंख्या पुढे सरकली. धावपलकावरती 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. एका बाजूने चांगले क्रिकेट उमेश या फलंदाजाकडून चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना सांघिक धावसंख्येला आकार देतोय. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू समोरच्या दिशेने फटका. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय. चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची समाप्ती प्रवीण आयाच्या गोलंदाजीत. महत्वपूर्ण षटक जे बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं आणि त्यामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी, कारण 3 चेंडूवरती फक्त 4 धावा खर्च होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हलक्या तर फटका शॉर्ट कव्हरला. एक धाव तर या चेंडूवरती सहजरित्या मिळेल आणि या सिंगल नंतर सांघिक धावसंख्या 18 या धावसंख्येवरती. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक मार्गक्रमणावरती. प्रवीण गोलंदाजी मार्गवरती. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडूवरती फक्त 4 धावा खर्च करतोय. ओव्हर पेच चेंडू लॉफ्टेड फटका डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. फटका फसलाय, फलंदाज माघारी परतेल ऋषी आणि चौथा धक्का बसतोय सिद्धिविनायक क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली धावपलकावरती. नवीन फलंदाज स्ट्राइकिंग एंडला अंतरेमा चेंडू या षटकातील. लोअर फुल टॉस चेंडू मिड ऑफला फटका. फटका काहीसा फसलाय, परंतु शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा मॅच कॅच ड्रॉप मैदानात होताना पाहायला मिळते. प्रयत्न जरूर झाला कॅच घेण्याचा प्रयत्न, अंतिम क्षणी चेंडू मात्र मैदानात विसावला जातोय आणि सिंगल निघत असताना सांघिक धावसंख्या 19 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 फलंदाज हे माघारी परतले सिद्धिविनायक क्रिकेट संघाचे काहीसं आक्रमण करण्याच्या प्रयत्नात. परंतु मैदानात जर पाहिलं तर उमेश याची साथ देण्यासाठी देवेश हा बॅटर पाहायला मिळतोय. चौथे ओवर का आगाज. गेंदबाजी मोर्चे पर मुकेश गेंदबाज, अपना पहला स्पेल लेकर टीम की ओर से. अब तक अगर देखा जाए तो 3 ओवर के बाद 19 रन ये हाला स्कोरबोर्ड के ऊपर सिद्धिविनायक क्रिकेट टीम के. 4 विकेट गिरे, 4 बल्लेबाज जल्दी वापस लौटे, लेकिन उसके बाद भी मैदान पर उमेश और उनके साथ देवेश बैटर. इस बार पहले गेंद बैक फुट पर जाकर पंच किया, इस गेंद को दिशा दी, डीप कवर पर गेंद निकली, पहला रन तेजी के साथ पूरा किया. डीप में से जब तक फील्डर आते फील करते तब तक 2 रन आसानी के साथ मिले इस गेंद पर. विकेटों के बीच में फिर एक बार अच्छी दौड़ मैदान पर. 2 रन के साथ टीम का स्कोर जो कि आगे बढ़ता हुआ 21 रन स्कोरबोर्ड के ऊपर. 21 रन लॉस ऑफ 4 विकेट. फोर्थ ओवर इन अ प्रोग्रेस. चौथे ओवर का खेल जारी. 21 रन अब तक 4 विकेट के नुकसान पर. स्ट्राइक पर आप जो कि देवेश बैटर, इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास. खड़े रहते गेंद काफी दूर थी बल्ले से, बड़ा शॉट खेलने का प्रयास लेकिन असफल रहता हुआ. डॉट गेंद निकली, बिंदी गेंद निकली,
और इस मिदी गेंद के साथ टीम का स्कोर भी रुकता हुआ 21 रन स्कोर बोर्ड के ऊपर। एक और से अगर देखा जाए तो उमेश 9 स्ट्राइक गेंद के ऊपर बल्लेबाज जो अब तक अच्छे बल्लेबाजी करते हुए मैदान पर। इस बार शॉर्ट गेंद हुक किया, इस गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में गेंद निकली, डीप स्क्वायर लेग से फील्डर जब तक आते तब तक सिंगल रन सिर्फ इस गेंद पर। एक रन के साथ स्कोर जो कि 22 के ऊपर निकलता हुआ। बाईस रन स्कोरबोर्ड के ऊपर, चार विकेट के नुकसान पर अब एक रन के साथ स्ट्राइक होने के बाद स्ट्राइक इनके ऊपर जो कि उमेश ये बैटर। मुकेश गेंदबाजी मोर्चे पर आइटम ओवर द विकेट चले इस ओवर की अगली गेंद लेकर। इस बार आउटसाइड लेग स्टंप अंपायर की तरफ निश्चित तौर से रुख मुड़ेगा, व्हाइट का इशारा कॉमेंट्री बॉक्स में, अतिरिक्त रन खाते में जुड़ेंगे और इस अतिरिक्त रन के साथ 23 रन अब स्कोरबोर्ड के ऊपर। हर एक रन महत्वपूर्ण रहता हुआ जो कि सिद्धिविनायक क्रिकेट टीम के लिए, क्योंकि शुरुआती के दौर में अगर देखा जाए तो चार विकेट जल्द से जल्द वापस लौटे, लेकिन उसके बाद अपने टीम को जो कि आगे बढ़ाते हुए जो कि बल्लेबाज उमेश इस बार हल्के हाथ से दिशा दी, इस गेंद को शॉर्ट कवर पर गेंद निकली, सिंगल निकला इस गेंद पर उमेश के बल्ले से और सिंगल के साथ टीम का स्कोर भी जो कि आगे बढ़ता हुआ 24 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अगर इस मैदान की बात की जाए तो 50 या 60 रन एक अच्छा फाइटिंग टोटल और उसकी तरफ जाने के लिए आपको एक ओर से अटैकिंग बल्लेबाजी बेहद जरूरी होगा मैदान पर। स्ट्राइक इन के ऊपर फिर एक बार जो कि बल्लेबाज देवेश दिखाई देंगे इस ओवर में। इस बार शॉर्ट गेंद, बड़ा शॉट खेलने का प्रयास, विकेट कीपर भीड़ हुए, गेंद निकली लॉन्ग स्टॉप रीजन में तेजी के साथ बाउंड्री लाइन के बाहर, चार रन के लिए 22 के रूप में यह चौका नसीब के साथ मिलता हुआ और इस चौके के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोरबोर्ड के ऊपर 28 रन। बड़ा शॉट खेलने का प्रयास, मिस किया इस लाइन को लेकिन विकेट कीपर भी डोए और 22 के रूप में ये चार रन स्कोर के खाते में 28 रन स्कोरबोर्ड के ऊपर, चार विकेट के नुकसान पर। फिर एक बार स्ट्राइक गेंद के ऊपर देवेश बैटर रहेंगे इस ओवर के अगली गेंद फेस करने के लिए। ओवर पिच गेंद, बड़ा शॉट मिस टाइम कर बैठे, गेंद निकली फॉरवर्ड स्क्वायर लेग के रीजन में, डीप में फील्डर मौजूद, दूसरे रन की कोशिश लेकिन काफी गलत थ्रो निकला। दो रन के साथ फिर एक बार स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन स्कोरबोर्ड के ऊपर चार ओवर के बाद। अब अगर देखा जाए तो अच्छे फाइटिंग टोटल की तरफ निकलते हुए सिद्धिविनायक क्रिकेट टीम, जरूर शुरुआती दौर में जल्दी विकेट गिरे लेकिन उसके बाद उमेश और उन्हीं के साथ आने वाले हर एक बल्लेबाज के साथ अब तक सेंसिबल क्रिकेट मैदान पर सिंगल डबल रन लिए जाते हुए मैदान पर, उसके साथ रनों का खाता जो कि रन जो कि आगे बढ़ाए जाते हुए चार ओवर के बाद 30 रन स्कोरबोर्ड के ऊपर चार विकेट के नुकसान पर। पांचवा ओवर लेकर टीम की तरफ से प्रवीण गेंदबाज अपना सेकेंड स्पेल लेकर गेंदबाजी ट्रैक पर। सामने जो कि उमेश है बैटर, जिनके पास क्षमता है, ताकत है बड़े शॉट लगाने के, वो उमेश ट्रैक के एंड पर। पहले गेंद, बड़ा शॉट डीप लॉन्ग ऑन पर, फील्डर डीप में मौजूद, शॉट गलत निकला, ताकत अपूरी रही और गेंद डीप लॉन्ग ऑन के फील्डर के हाथों में आसानी के साथ समाई, एक अच्छा कैच और बल्लेबाज उमेश बैक टू द पवेलियन।
पांच विकेट के नुकसान पर 30 रन स्कोरबोर्ड के ऊपर। जिस बल्लेबाज की तरफ निगाहें थी, बड़े शॉट लगाने की ताकत थी, क्षमता थी, वो बल्लेबाज अब मैदान के बाहर हो, उमेश लोटे डगआउट की तरफ। और उसके बाद फिर एक बार नया बल्लेबाज, न्यू बैटर अब मैदान के भीतर स्ट्राइक गेंद के ऊपर विशाल दिखाई देते हुए। पहले गेंद पर सफलता हासिल की गेंदबाज प्रवीण ने अपने टीम के लिए। इस बार बेहतरीन गेंद, ऑफ ब्रेक गेंद, बल्लेबाज को लेके विकेट कीपर भीड़ हुए, लेकिन शॉर्ट फाइनल के रीजन में से फील्डर ने बेहतरीन फील्डिंग की। एक रन लेग बाइज के रूप में और इस सिंगल के साथ टीम का स्कोर जो कि आगे बढ़ता हुआ 31 रन स्कोरबोर्ड के ऊपर। बड़ा शॉट खेलने का प्रयास आते ही बल्लेबाज विशाल का, लेकिन अच्छी गेंदबाजी सटीक लाइन और लेंथ के तहत अब तक गेंदबाज जो कि प्रवीण के द्वारा। इस बार ओवर पिच गेंद, बेहतरीन शॉट डीप कवर पॉइंट के बीच में से इस गेंद को खेला डीप कवर के रीजन में। पहला रन तेजी के साथ दूसरे के लिए पलटे और जब तक थ्रो निकलता तब तक दो रन बल्लेबाज देवेश के बल्ले से महत्वपूर्ण दो रन के साथ 33 रन स्कोरबोर्ड के ऊपर, पांच विकेट के नुकसान पर। ओवर पिच गेंद, बड़ा शॉट खेलने का प्रयास, बल्ले का अंदरूनी हिस्सा और गेंद निकली विकेट कीपर के दस्तर में। छठे विकेट का हुआ पतन, टीम का स्कोर 33 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 6 विकेट के नुकसान पर। और इस ओवर की दूसरी विकेट बल्ले गेंदबाज जो कि प्रवीण ने चटकाई, अच्छी गेंदबाजी अब तक इस लॉक ओवर में। पांचवा ओवर अपने टीम के लिए, सेकेंड ओवर लेकर अच्छी गेंदबाजी मैदान पर, दो विकेट चटकाई इस ओवर में अब तक। जो निश्चित तौर से आने वाले वक्त में अटैकिंग बल्लेबाजी कर सकता था उस बल्लेबाज उमेश को वापस लौटा है। उसके बाद मैदान पर अब तक अच्छी बल्लेबाजी कर रहा था देवेश, उसको भी वापस लौटा है और अपने मैदान पर नई जोड़ी विशाल का साथ देने के लिए सचिन ने बल्लेबाज स्ट्राइक गेंद के ऊपर। इस बार बेहतरीन शॉट अलग द कारपेट डीप लॉन्ग अप पर, एक रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे रन आउट करने का मौका और नौ स्ट्राइक गेंद के ऊपर विशाल भी आउट होकर वापस लौटे गए। सातवें विकेट का पतन होता हुआ और टीम का स्कोर जो कि 34 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 7 विकेट के नुकसान पर। जोकिम भरा रन और रन आउट के साथ बल्लेबाज बैक टू द पवेलियन। नया बल्लेबाज अब सचिन का साथ देने के लिए मैदान पर, दिन हुए बल्लेबाज नौ स्ट्राइक गेंद के ऊपर। इस ओवर की आखिरी गेंद, प्रवीण की अब तक अच्छी गेंदबाजी अपने टीम के लिए, प्रभावित किया इस गेंदबाज ने इस प्रतियोगिता में, अच्छी गेंदबाजी करते हैं। फिर एक बार ऑफ ब्रेक गेंद मिस टाइम कर बैठे, सामने इस गेंद को खेला स्लिप पॉइंट पर, जब तक फील्ड करते थ्रो करते एक रन आखिरी गेंद पर। प्रयास जरूर हुआ, अच्छी फील्डिंग भी मैदान पर, लेकिन आखिरी गेंद पर सिंगल के साथ 35 रन स्कोरबोर्ड के ऊपर। पांच ओवरों के बाद आने वाला एक ओवर बाकी पहले इनिंग का, और मैदान पर अगर देखा जाए तो सचिन का साथ देने के लिए दिन हुए बैटर दिखाई देते हुए। छह गेंदों पर कितने रन जोड़े जाएंगे स्कोरबोर्ड के ऊपर और कितने रन का टारगेट रहेगा सामने वाले जो कि MSC आत्माराम क्रिकेट टीम के सामने। टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किस हद तक सही साबित होगा आने वाला समय तय करेगा। अब तक अगर देखा जाए तो फील्डिंग करते हुए, गेंदबाजी करते हुए MSC आत्माराम क्रिकेट टीम की अच्छा प्रदर्शन मैदान पर दिखाई देता हुआ। आखिरी ओवर लेकर गेंदबाजी पर अखिल गेंदबाज, अखिल का यह पहला स्पेल डेथ ओवर में गेंदबाजी पर। कप्तान ने भरोसा दिखलाया अखिल के ऊपर और उस भरोसे के ऊपर खड़े रहने के लिए आखिर का ओवर लेकर गेंदबाजी मार्ग पर। आखिर के छह गेंदे स्ट्राइक गेंद के ऊपर जो कि सचिन ने बैटर, बड़े शॉट खेलने की ताकत है लेकिन उस ताकत को आजमाना पड़ेगा इस मुकाबले में। अपने टीम के लिए जब जरूरत होती है उस
उस वक्त उस जरूरत के लिए अच्छी बल्लेबाजी करने होगे। शॉर्ट गेन इस टाइम मिस टाइम कर बैठे, सामने खेला कैच का मौका, अपने फॉलो थ्रू में अच्छा कैच अखिल के द्वारा, आठवें विकेट का पतन होता हुआ बल्लेबाज सचिन भी वापस लौटेंगे। स्लॉक ओवर में बड़ा शॉट खेलने का प्रयास लेकिन मिस टाइम कर बैठे और एक अच्छा कैच जो कि अखिल के द्वारा अपने फॉलो थ्रू में, आठ विकेट के नुकसान पर 35 रन स्कोरबोर्ड के ऊपर। पहला इनिंग का खेल जारी है मैदान के भीतर। बल्लेबाजी करते हुए जो कि सिद्धिविनायक क्रिकेट टीम इस मुकाबले के दौरान थोड़ी सी बैकफुट पर निकलते हुए, क्योंकि आठ विकेट के नुकसान पर सिर्फ 35 रन स्कोरबोर्ड के ऊपर दिखाई देते हुए। नया बल्लेबाज अब मैदान के भीतर स्ट्राइक गेंद के ऊपर मोहन ये बैटर। आखिर की पांच गेंद इस ओवर की, इस इनिंग की। मोहन के बल्ले से बड़ा शॉट मिड विकेट रीजन पर, डीप में फील्डर मौजूद, पहला रन तेजी के साथ लेकिन सिंगल मिलेगा सिर्फ इस गेंद पर क्योंकि अच्छी फील्डिंग। सिंगल के साथ टीम का स्कोर जो कि आगे बढ़ता हुआ 36 रन लॉस ऑफ 8 विकेट, 36 रन स्कोरबोर्ड के ऊपर। आखिर की चार गेंद स्ट्राइक गेंद के ऊपर बल्लेबाज जो कि दिनों आप दिखाई देंगे इस ओवर की अगली गेंद फेस करने के लिए। स्ट्राइक गेंद पर लोअर फुल टॉस गेंद, तेज तरह शॉट लेकिन सामने अपने फॉलो थ्रो में अच्छी फील्डिंग, फिर एक बार गेंदबाज जो कि अखिल के द्वारा। स्लॉक ओवर में जिस तरह की बल्लेबाजी होनी चाहिए थी सिद्धिविनायक क्रिकेट टीम की ओर से, वो बल्लेबाजी अगर देखी जाए तो नहीं होते हुए मैदान पर। बड़े शॉट से रोक रखा है गेंदबाजों ने, शॉर्ट गेंद फिर एक बार बड़ा शॉट के लिए प्रयास लेकिन शॉट स्क्वायर लेग के फील्डर ने एक आसान सा कैच गवाया, एक आसान सा मौका गवाया मैदान पर। सिंगल के साथ टीम का स्कोर जो कि आगे बढ़ता हुआ 37 रन स्कोरबोर्ड के ऊपर। आखिर की दो गेंदे इस ओवर के, ओवर पिच गेंद बड़ा शॉट खेलने का प्रयास, फिर एक बार मिस टाइम कर बैठे। थ्रो निकला काफी खराब थ्रो, बैकअप काफी पीछे था और उसी के कारण इस गेंद पर एक रन जरूर निकला लेकिन उसके बावजूद भी गलत थ्रो, दो रन निकले और दो रन के साथ टीम का स्कोर 39 रन स्कोरबोर्ड के ऊपर। बैकअप काफी डीप में था और जब तक फील्डर बैकअप करते थ्रो करते तब तक और एक रन मिलता हुआ इस गेंद पर, टोटल दो रन के साथ 39 रन, महत्वपूर्ण है दो रन टीम के खाते में। इनिंग का आखिरी गेंद इस इनिंग की, ऑन साइड पर बड़ा शॉट खेलने का प्रयास, मिड विकेट से फील्डर आते एक आसान सा कॉर्ड बना, कैच लिया और आखिरी गेंद पर विकेट मिला। 9 विकेट के नुकसान पर 39 रन, 6 ओवर का पहले इनिंग का खेल खत्म हुआ। टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला MSC आत्माराम क्रिकेट टीम का, और फैसला अगर देखा जाए तो सही साबित हुआ क्योंकि पहले इनिंग में अच्छी गेंदबाजी और उसी के साथ बेहतरीन फील्डिंग, सामने वाली टीम जो कि सिद्धिविनायक क्रिकेट टीम को रोका 6 ओवर में 39 रन के ऊपर, 40 रन का पीछा रहेगा सेकेंड इनिंग में MSC आत्माराम क्रिकेट टीम की ओर से। इस 40 रन का पीछा किस तरह से किया जाएगा ये बताने के लिए फिर एक बार कॉमेंट्री बॉक्स में जुड़े जाते हैं योगेश परब इनके साथ।
पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावर 40 धावांचा पाठलाग करावा लागेल मैदानावर. चालू असलेला सामना मैदानावर सिद्धिविनायक वर्सेस एमएससी आत्माराम या दोन संघाच्या बाजूने भूमिका बॉईज आणि माधरम टायगर्स. भूमिका बॉईज वर्सेस माधरम टायगर्स दोन्ही कर्णधारांना टॉस साठी विनंती असेल. दोन्ही कर्णधार टॉस साठी या. भूमिका बॉईज आणि माधरम टायगर्स दोन्ही कर्णधार टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षा समोर या. गोलंदाजी भरकवर गोलंदाज पाहायला मिळतो आमच्या मान्यवर कक्षाच्या हेडकडनं. सिद्ध स्ट्राईकला अक्षय नॉन स्ट्रायकर एंडला. मुकेशी चोडी मैदानावर. पहिला चेंडू आक्रमण ओवर पिच चेंडूला स्वागत केले मैदानावर. चेंडू सी मारेशा मारे सहा धावांसाठी डीजे मय विघ्नेश बजाव. समोर पोहोचलाय सुंदर फटक्या बाजे बॅक फुटला चालू कबलचा बहारदार फटका. चेंडू जवळ जवळ वन बाउन्स टू बाउन्स. चेंडू सी मारेशा बाहेर चार धावांसाठी. चार या धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर 11 धावा धावपलकावर. माधरम टायगर्स टॉस विन इलेक्ट्रिक टू फील्ड आणि भूमिका बॉईज संघाला प्रथम फलंदाजी करावी लागेल. सुंदर चेंडू सुरू. सुंदर चेंडू बैठक शॉट मारायचा होता. कुठला ते सिक्सर ते वाला फटका टोलवायचा होता मुकेशला मैदानावर. नाराज झालाय जरूर कारण फटका खेळल्यानंतर नाराजी व्यक्त केली मैदानावर मुकेशनं. त्या स्लॉट मधील चेंडू तर तो चेंडू चुकल्यानंतर फलंदाजाला थोडस वाईट वाटतंय नक्कीच मैदानावर. सांख्यिक धावपलक धावपलकावर 11 धावा धावपलकावर. पहिलं षटक सिद्धेश थोडासा भागणं ठरलाय. पहिल्या शूटवर आक्रमण षटकारानं. आडव्या बॅटनं सुंदर फटका पाहायला मिळतोय. डीप मिडल प्रोटेक्शन आहे उमेश स्क्रीनवर. एक केली धावसंख्येची पावलं जोखमीच्या धावसंख्येकडे वळली. दुहेरी धावसंख्येनं सांख्यिक धाव. दुहेरी धावसंख्येची पावलं जवळजवळ तिहेरी धावसंख्येकडे आणि तिहेरी धावसंख्येवर समाधान मानत तीन या धावसंख्येनं सांख्यिक धावपलक धावपलकावर वधारला गेलाय. 14 धावा धावपलकावर. डीजे
गोलंदाजी परक परत गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय, सावळा आपल्याला पाहायला भेटतोय, स्ट्राइकला बोकेश डॉ स्ट्राइकला अक्षय दिनू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी बारक मध्ये दिनू आक्रमण फटका फसलाय मैदानावर, नो बॅन स्लॅट मध्ये चेंडू बिसवलाय, एकेरी धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. एकेरी धावसंख्येने सांघिक धावपल धावपलकावर पाहायला मिळतोय, 15 धावा धावपलकावर. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा, त्यानंतर आडव्या भेट फटका खेळायचा प्रयत्न होता, 15 धावा धावपलकावर. एका बाजूनं या मैदानावर लवकरात लवकर सामना संपवायचा असेल एम एस सी आत्मारम संघाला, कारण आपला रन रेट ठीकठाक करायचा आहे. मग अशा मॅचमध्ये थोडासा बॅकफुटला हरल्यानंतर दुपार 17 नंतर आमचे सर सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आपलं सरसे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. हलक्या आधारा घेऊन करतोय सेन्सिबल क्रिकेट काही लक्ष दिले मैदानावर. चांगले चेंडूला सन्मान, खराब चेंडू सीमारेषा बरटोल बाबा. सांघिक धावपळ धाव फलकावर 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. पाठलाग करायचा धावफलकावर 40 या धावसंख्येचा, आणि 40 या धावसंख्येचा पाठलाग करताना सुरुवातीला या मैदानावर एका बाजूला विचार केला, सिद्धिविनायक संघाची उमेशनं वारंवार पावनखिंड लढवली, बाकीच्या खेळाडूंनी फक्त हजेरी लावली या मैदानावर. आडव्या बॅटनं फटका पाहायला भेटतोय, डी फुलंद कार्पेट डीप मिड विकेटला प्रोटेक्शन तयार, प्रतिची पेक एकेरी धावसंख्येची लहर, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, कॉल चुकलाय मैदानावर, डायरेक्ट हिट लावण्याचा प्रयत्न मैदानावर, वाचलाय मैदानावर अक्षय. एक या धावसंख्येने सांघिक धावपल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय, 17 धावा धावफलकावर. धावा या कशा येऊत, प्रत्येक धाव ही लाख मोलाची आहे, आणि लाख मोलाची धाव या मैदानावर कशाशीने घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेडू आपल्याला पाहायला भेटतोय, पण थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर गेला चेडू, दंडात्मक केलंय गोलंदाजाला. बोनस या धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर 18 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला भेटत आहेत. त्यानंतर सामना भूमिका बॉईज विपक्ष मांद्रम टायगर टॉस विन इलेक्ट्रिक फील्ड. भूमिका बॉईज संघाला फलंदाजी करावी लागेल. हलक्या हाताने घेऊन करतोय चेडूला, दिशा दिलाय, एकेरी धावसंख्येनं सांघिक धावपलक धावपलकावर वधारला गेलाय पुढे, 19 धावा धावफलकावर. 40 धावांचा पाठलाग पहिले 3 षटकांमध्ये आम्ही निम्म्या धावा काढणार, पहिले 4 षटकांमध्ये आम्ही सामना समाप्त करणार हे इरादे स्पष्ट केले होते. सुरुवातीच्या चेंडूवर मोठा फटका ठोकल्यानंतर सिद्धिविनायक संघ हाच थोडासा दडपणमध्ये येतोय मैदानावर. बॅट चल किसी लेमन कॅट, शॉर्ट नट बॅटला काम तमाम, मुकेश आउट, बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे भाई बजाओ. नवीन खेळाडू मैदानावर, पावलं टाकलीत मैदानावर प्रेमनं, ज्याचं नाव प्रेम आहे क्रिकेटवर, त्याचं बहारदार प्रेम आहे, आणि जसं नावाप्रमाणे मगाशच्या सामन्यात त्यानं खेळी केली, काय खेळी केली प्रेमनं. मगाशच्या सामन्यात मी म्हणेन अमोलनं फटकेबाजी केली, पण एका बाजूनं दोन्ही संघ तगडे संघ क्रिकेट जिंकला मैदानावर. एकोणवीस धावा धाव फलकावर. ऑलिस्ट एका बाजूला या मैदानावर आवाज येतोय, अपील केलं एका बाजूला, पंच दोन हात समांतर करतायत, आत्मविश्वास कमी, उत्साहाचं अपील होत आहे, आणि हे उत्साहाचं अपील या दोन पंचांकडे नाही चालणार एका बाजूला, कारण हे दोन पंच अतिशय अनुभवानं नटलेले पंच आहेत, ढेर सारा असा अनुभव आहे त्यांच्या खांदे, आणि त्यामुळे एका बाजूला या मैदानावर राम योगेशचं मोठं अपील होत. 20 धावा धाव फलकावर. हलक्या हाताने घेऊन करतोय सेन्सिबल क्रिकेट कडे लक्ष दिले प्रेमनं, एकेरी धावसंख्येनं 21 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक दुसऱ्या षटकाची झाली सांगतला, 21 धावा धाव फलकावर एका गडेच्या मोबदल्या आहेत. येणाऱ्या अजूनही 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 24 चेंडू विजयासाठी 19 धावांची आवश्यकता.
स्ट्राइकला प्रेम, नॉन स्ट्राइकला अक्षय ही सोडी मैदानावर। मुकेश माघारी परतलाय। अक्षयनं या मैदानावर सुरुवात केली अतिशय सुंदर पद्धतीने षटकारानं। एक चौकार मुकेश माघारी परतला। प्रेमनं एकेरी धावसंख्येनं खातं खोललंय। बघूया मॅच फिनिश करतोय की काय प्रेम। आडव्या बॅटना फटका, खेचून मारलेला फटका फसलाय सेफ अँड स्क्रीन वर। सावळ आपल्याला पाहायला भेटतोय। माघारी परतावं लागेल। दिनू स्क्रीन वर येतोय। प्रेम माघारी परतोय मैदानावर। समीकरण डोळस या मैदानावर हलताय। संघाचा सरसेनापती एक खिलाडी सेनाबरोबर प्रवीण सावंत मैदानावर पावलं टाकलेत। सुंदर फटका, घुटनात एक सिक्सर देक। प्रवीण सावंत ऑन फायर। साया धाव संख्येने सांख्यिक धावफलक धावफलकावर 27 धावा धावफलकावर। बॅक टू द पॅव्हिलियन। नवीन खेळाडू मैदानावर। पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच केदार संच होतो। हलक्या हाताने खेळून काढतोय चेंडूला। एकेरी धाव संख्येनं स्ट्राईक रोटेट केली। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावर आणि दुसरी धाव सुद्धा सहजासहजी पूर्ण केली। चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळते। या दोन धावेनं सांख्यिक धावफलक धावफलकावर पाहायला मिळतो। 29 धावा धावफलकावर। अजूनही पाहिजेत 11 धावा। हलक्या हाताने गोल करतो पलोतर भाई। सूर्य क्षेत्र रक्षण परतीची फेकतो पर्यंत एकेरी धाव संख्येकडे पाऊल वळलीत मैदानावर। ओव्हर थ्रोच्या स्वरूपात या मैदानावर एक या धाव संख्येनं 30 धावा धाव फलकावर। आता मात्र विजयासाठी समीकरण थोडस हलकं झालंय। 18 चेंडू विजयासाठी, 19 चेंडू विजयासाठी, 10 धावांची आवश्यकता।
निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 18 चेंडूमध्ये असून पाहिजे धावा 10 30 धावा धाव फलकावर आलेखा चोगा. सामना तेवढाच एकतर्फी आपल्याला पाहायला मिळतोय. पण एकतर्फी सामना जोपर्यंत चेंडू शेवटचा पडत नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल सामना थोडस कठीण असते. 10 धावा पाहिजे जरूर, कारण कालच्या सत्रात 30 धावा करत असताना जी के एस डी च्या 5 गडे बाद झाले 5 चेंडू मध्ये. समीकरण 18 चेंडू 10 धावा. सुंदर फटका बाहेर मिळतो, हलक्या हाताला घेऊन करतो शॉर्ट पिट क्षेत्र येतो. एकेर धाव सेकेन सांघिक धाव फलक धाव फलकावर पाहायला मिळतोय तो 31 धावा धाव फलकावर. मोठा फटका पाहायला मिळतो क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी. हाय हॅलो करत चेंडू सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी 6 या धाव सह केलं सांघिक धावफलक धावफलकावर 37 धावा धावफलकावर 3 धावांची आवश्यकता. धावफलकावर बरोबर होतो 39 धावा धावफलकावर. विजयासाठी आता मात्र एका बाजूला फक्त औपचारिकता बाकी. एका धावेची आवश्यकता मैदानावर चेंडू बरेच उरले आहेत. एका धावसंख्येची आवश्यकता आहे. मोठा फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. अक्षयनं सामना MS धोनी स्टाईलनं समाप्त केलाय चौकारानं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अष्टपैलू कामगिरी. एक षटक दोन गडी 4 धावा षटकारानं सुरुवात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅच फिनिशर अक्षय ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आपल्याला विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये आपले सुंदर या स्पर्धेची आठवण म्हणून ट्रॉफी ठेवली आहे. गंगालदेव स्पोर्ट देव स्पोर्ट क्लब आयोजित GDSC बॉईज मांद्रेम प्रीमियर लीग 2023 क्रिकेटचा लढा संग्राम जडू काही विद्याबल सोहळा दुपारचं सत्र. 6वा सामना या स्पर्धेतील समाप्त होतोय. 7व्या सामन्याला सुरुवात होईल भूमिका बॉईज विपक्ष मांद्रेम टायगर्स. सिद्धिविनायक वर्सेस दौरबा बॉईज यानंतर सामना MS आत्माराम वर्सेस मांद्रेम टायगर्स आणि शेवटचा सामना भूमिका बॉईज वर्सेस नारोबा बॉईज या दोन संघांच्या वतीनं उर्वरीचे शब्द आपल्याला पाहायला मिळतील. टॉस विन झाला आहे मांद्रेम टायगर्स संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि क्षेत्ररक्षणासाठी या ठिकाणी चला मांद्रेम टायगर्स संघ भूमिका बॉईज आपली सलामीची बिरुची जोडी मैदानात पाठवा आणि सामन्याला सुरुवात करूया. मॅच चा मॅन ऑफ द मॅच अक्षय.